आळंदीमध्ये बंडातात्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या देहूमधून देखील प्रतिक्रिया उमटल्या. शासनाने वेळीच आमच्या मागण्या मान्य केल्या असत्या तरी वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे पालखी सोहळा शांततेत पार पडावा हीच भूमिका देहूकरांनीही व्यक्त केली. दोन हजार अठराच्या पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील मुलांना तात्काळ सेवेमध्ये घ्या या मागणीसाठी 100 अधिक उमेदवारांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. एकतर खाकी द्या नाहीतर फाशी द्या अशी मागणी या मुलांनी केली. या प्रतीक्षा यादीमध्ये महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातल्या 800 मुलमुली आणि 180 माजी सैनिक आहेत. लातूरमध्ये पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकरी थापून इंधन दरवाढीचा निषेध केला तर इतर कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद शहरामध्ये राष्ट्रवादीनं उस्मानाबाद शहरात सुद्धा निदर्शनं केली आणि यावेळी सिलेंडर गॅसच्या टाक्या पालथ्या ठेवून आणि उंचावून दाखवत इंधन दरवाढीचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वीज कपातीवरून पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं आंदोलन पेटलं. मोहालीमध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या फार्म हाऊसजवळ जोरदार आंदोलन केलं. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी मग बॅरिकेटिंग केलं. बॅरिकेटिंग तोडून आंदोलन पुढे आलं त्यामुळे पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला. पंजाबमध्ये वीज कपातीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला. कोरोनाच्या काळामध्ये गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी भुवनेश्वर इथं एका एनजीओनं विद्यार्थ्यांना स्मार्टफोन वाटप केला. सुमारे 220 विद्यार्थ्यांना फोन वाटप करण्यात आले आणि इतर विद्यार्थ्यांप्रमाणे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय असं एनजीओनं सांगितलं. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीका केली. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही परळीला साधा वळण रस्ता सुद्धा आणू शकत नाही असं सांगत पंकजा मुंडेंचं नाव न घेता त्यांनी टीका केली. धनंजय मुंडेंनी वरळी बायपासचं उद्घाटन केलं आणि त्यानिमित्तानं त्यांनी पंकजा मुंडेंवर शरसंधान सांगितलं. भाजपचे पुष्कळ सिंग धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असतील. वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत पायउतार झाल्यानंतर भाजप संसदीय पक्षानं धामी यांची एकमतानं नेतेपदी निवड केली आणि त्यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा सादर केलाय. 45 वर्षांचे धामी हे उत्तराखंडचे सर्वात तरुण मुख्यमंत्री असतील. सह्याद्रीची उंची म्हणजे